पुढची बातमीकडे, कृष्णा नदी काठावरील 16 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी बहुगुणा पाणी प्रकल्पासाठी 90 कोटींची तरतूद लवकरात लवकर मंजूर करून कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा हे आज बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात पूरग्रस्त दरूर या गावाला भेट दिली. या दरम्यान ते बोलत होते, पाहूयात. मुख्यमंत्री BS येडियुरप्पा पुढे म्हणाले की पूरग्रस्तांना मदत आणि पुनर्वसना या दोन्ही गोष्टी शक्य नाही. मदतीसाठी 1000 पेक्षा जास्त घरांना 5 लाख रुपये, 300 पेक्षा जास्त घरांना 1 लाख रुपये अशी मदत 3 ते 4 टप्प्यात लवकरच केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी पुरामध्ये नुकसान झालेल्या संपत्तीचे ABC अशी 3 भाग केले होते, पण आता A व B असे 2 भाग केले आहेत असे इथे यावेळी म्हणाले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व राज्य परिवहन मंत्री तथा कृषी मंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की 2005 व 2006 वेळी आलेल्या पुरामध्ये ज्या लोकांचं पुनर्वसन केलं होतं ते सुद्धा आपल्या पूर्वीच्या ठिकाणी राहत होते. आताही पुनर्वसनासाठी जमिनीचे सहकार्य नागरिक व शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारास करावे. मंत्री सौदी पुढे म्हणाले की आतापर्यंत 90,000 लोकांचे 85,000 कोटी कर्ज माफ केले आहे व नॅशनल बँकेतील क्रॉप लोन देखील माफ केला आहे. इथून पुढे ग्रामपंचायत व सरकारी कुठल्याही योजनेची पूरग्रस्तांना पहिली मदत करून त्यांचं पुनर्वसन लवकरच केलं जाईल असं सौदी यांनी म्हटलं आहे.